सातारा परिसरात 62 वर्षीय वृद्धाची क्रूर हत्या झाल्याची धक्कादायक घटना आज सकाळी 7:30 वाजता निदर्शनास आली. श्रीकृष्ण वामन पाटील असे हत्या झालेल्या वृद्धाचे नाव आहे. महावितरणमधून सेवानिवृत्त झालेले पाटील सातारा परिसरातील चाटे स्कूल परिसरात सिल्वर रेसिडेन्सीमध्ये पत्नी मुलगा व लहान मुलीसह वास्तव्यास होते. सोमवारी कुटुंबासोबत जेवण करून सर्व सदस्य झोपी गेले. मंगळवारी सकाळी 7:30 वाजता मात्र पाटील धक्कादायकरित्या घरात मृतावस्थेत आढळले. सातारा पोलिसांना घटनेची माहिती मिळताच उपायुक्त नवनीत कावत, सहाय्यक आयुक्त डॉ रणजित पाटील, गुन्हे शाखेचे संदीप गुरमे, सहाय्यक निरीक्षक काशीनाथ महांडुळे, साताऱ्याचे निरीक्षक ब्रह्मागिरी, उपनिरीक्षक दिलीप बचाटे, अमोल कामठे, नंदकुमार भंडारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा पाटील यांचा मृतदेह रक्ताच्या थरोळ्यात पडला होता. त्यांच्या पोट व पाठीवर टोकदार शस्त्राने वार केल्याचे प्राथमिक दृष्ट्या दिसून आले. पाटील यांचा मृतदेह घाटी रुग्णालयातील शवविच्छेदन विभागाकडे पाठवण्यात आला. 4 खोल्यांच्या रो हाऊस मध्ये पाटील यांचे कुटुंब राहते. त्यांच्या एका मुलीचे लग्न झाले आहे. पत्नी मुलगा मुलगी घरात असताना पाटील यांची हत्या झाली कशी, कोणालाच त्यांच्या ओरडण्याचा आवाज कसा आला नाही, असे गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. पोलिसांनी तात्काळ पाटील यांच्या जवळच्या नातेवाईकांना ताब्यात कसून चौकशी केली आहे. सायंकाळपर्यंत घटनेचा उलगडा होईल असेही सातारा पोलिसांनी स्पष्ट केले. आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.